कल्याणशील रस्त्याच्या संतगतीने सुरू असलेल्या कामामुळे गेल्या 2 वर्षापासून नागरिक आणि वाहक चालकांना त्रास भोगावा लागतोय. हीच परिस्थिती कायम राहिली तर लोक आम्हाला घरी येऊ देणार नाही असा संताप मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केलाय. रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर सोबत सत्ताधाऱ्यांची पार्टनरशिप असल्याचे कॉन्ट्रॅक्टरवर कुणाचा अंकुश नाही. ग्रामपंचायतीपासून सर्व कामांचे श्रेय घेणाऱ्यांनी आता रस्त्यावरील खड्ड्यांचे श्रेय घ्या असा टोला पाटील यांनी लगावलाय. कधीपासून काम सुरू आहे आणि हा काम अद्याप झालेला नाही आणि लोकांना त्रास होत आहे का? गेली 2 वर्ष तो त्याचं काम चालू झाली आहे. 2 वर्ष झाली आहेत. 2 वर्षापासून जो ट्रॅफिकचा इथे बोजवारा उडालेला आहे तो आम्ही कसा तरी कमी करत करत शिळफट्यापासून पलावा इथे खाडीपर्यंत देसाईच्या खाडीपर्यंत आता बऱ्यापैकी रस्ता झालेला आहे. परंतु पुढे अजून पाहिजे तसा रस्ता झाला नाही आहे. तो जो ठेकेदार आहे अत्यंत बेशिस्तपणे काम करतो आहे आणि त्याच्यावर कोणाचंच बंधन नाही आहे. अशी चर्चाही ऐकायला आहे की यांच्यात काही लोक यांचे संबंधित लोक पार्टनर आहेत सत्ताधाऱ्यांचे, त्यामुळे त्याला कोणी बोलत नाही. त्याच्यावर इंजिनियर लोकांचा धाक नाही आहे काही, त्यामुळे कसंही काम केलं जातं. मी काटे टोलनाका काढण्या संदर्भात माननीय पालकमंत्री साहेबांना त्यांच्याकडे खाते येते, त्यांना पत्र दिलेलं, अनेकदा बोलून झालेलं आहे. परंतु त्याचं सप्टेंबरमध्ये एक उत्तर आलं, परंतु अजूनही तो टोलनाका तसाच ठेवला आहे. कशासाठी ठेवला आहे? तुम्ही टोल बंद केलं तर तो नाका काढायला पाहिजे, त्याच्यामुळेही ट्रॅफिक होते. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता मी 5-6 दिवसात त्या सगळ्या संबंधित अधिकारी ठेकेदारानं आणि ट्रॅफिकचे अधिकारी बोलून परत पुन्हा एकदा ड्राईव्ह घेतो, परंतु लोकांना खूप त्रास होतो आहे. याच्यातनं मार्ग काढण्यासाठी लवकरच हालचाली अजून करायला लागतील, नाहीतर लोकं आम्हाला घरी येऊ देणार नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि ह्या राजकारण्यांना त्याचं काही पडलं नाही आहे, परंतु मी इथे स्थानिक आहे, सर्वात जास्त बाधित मी आहे. कुठे जायचं असलं अर्धा अर्धा एक एक तास इथे अडकतो आहे. तेव्हा बघूया, आता 1-5-6 दिवसात आम्ही ड्राईव्ह घेतो त्याचा, बघूया यांना काही फरक पडतो का. पडतातच आहेत ना इथे होतं आहे काय. ग्रामपंचायतीपासून नगरसेवकापर्यंत आमदारांनी केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला येतात. मग खड्ड्यांचं पण श्रेय घ्यावं ना त्यांनी. दिव्याचा जो रस्ता अर्धवट पडला त्याचंही श्रेय घ्यावं. त्यासाठी ते कोणी येणार नाही. अत्यंत ही जे टक्केवारीचं राजकारण आहे ना इथे, त्याच्यामुळे रस्त्यांची क्वालिटी येत नाही आहे आणि त्याच्यामुळे असे प्रकार घडत आहेत.